अलीकडच्या काळात शासकीय नोकऱ्या कमी होत आहेत, म्हणून नोकऱ्यांवर विसंबून न राहता आपण उद्योजक निर्माण केले पाहिजेत. रयतचे शिक्षण हे रोज नोकऱ्यांसाठी नाही तर उद्योग निर्मितीसाठी असायला हवे. हा नवा विचार संस्थेने घेऊन आता पुढे गेले पाहिजे असे मत सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉक्टर राजेंद्र जगदाळे यांनी सातारा येथील कार्यक्रमात केले. रयत शिक्षण संस्थेच्या 104व्या वर्धापन दिन समारंभ संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत साताऱ्यात बुधवारी झाला. यावेळी संस्थेचे व्हॉईस चेअरमॅन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, संघटक डॉक्टर अनिल पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार चेतन तुपे, प्रभाकर देशमुख, रयतचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, अतुल पाटील संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर राजेंद्र जगदाळ यांनी रयत शिक्षण संस्थेचे गुण प्रत्येकाच्या अंगात भिनले पाहिजेत. कमवा आणि शिका ही कर्मवीरांची खूप वेगळी योजना आहे. डोळ्यादेखत अन्याय दिसत असताना त्या अन्यायाला विरोध करत नसेल तर तो कर्मवीरांचा विद्यार्थीच नव्हे असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमात रयतच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या रयत शिक्षण पत्रिका आणि रयत विज्ञान पत्रिका या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्था वर्धापन दिनानिमित्त संस्थेमधील गुणवंत शाखा, आदर्श प्राचार्य, उपक्रमशील शिक्षक, आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आदर्श गुरुकुल संचालक यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी, सहसचिव बी एन पवार, ऑडिटर डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे, विभागीय अधिकारी उपस्थित होते. आज मी आपल्या समोर उभा आहे. जर कर्मवीर भाऊराव पाटील जन्मले नसते आणि रयत शिक्षण संस्थेचा जन्म झाला नसता तर आज मी आपल्या समोर उभा राहिलो नसतो. रयत शिक्षण संस्थेची स्थापनाच अतिशय अद्भुत घटना आहे आणि त्याच्यापेक्षा अतिशय अद्भुत आणि दैवी घटना म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म आहे. ही व्यक्ती अतिशय अद्भुत, दुसरा शब्द मला सापडत नाहीये, की जे अशक कोटीच्या पलीकडे जे कधी कुणाला स्वप्न पडणार नाही असं स्वप्न बघणारा हा माणूस, आणि त्यांनी थोड्या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार जो केला त्या ते इनकम्पॅरेबल आहे. जगभर असं उदाहरण दुसरं उदाहरण नाही. मी ऑक्सफर्ड, केम्ब्रिज इकडे ते एक छोटीशी संस्थानं आहेत आणि अतिशय उच्चभ्रू विद्यार्थ्यांना भरपूर पैसे देऊन फी भरून शिकवणाऱ्या महाग विद्यापीठाचे संस्थापक मला माहीत आहेत, पण अतिशय तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करणारी जगात दुसरी असं कम्पॅरेबल संस्था नाही आहे. रयत शिक्षण संस्थेचे गुण प्रत्येकाच्या अंगात भिनले पाहिजेत अशी अण्णांची अपेक्षा होती आणि त्यासाठी ते आयुष्यभर झटले. ते म्हणजे एक तर कमवानी शिकवा हे आपलं ब्रीदवाक्यच आहे. छत्रपती महाविद्यालयामध्ये आम्ही काल सीबीसीच्या निमित्ताने गेलो होतो आणि रामशेठ ठाकूर साहेब पण त्या ठिकाणी होते. विविध उपक्रम जे राबवले गेले त्याच्यामध्ये तिथे ज्येष्ठांचा मेळावा घेण्यात आला आणि ज्येष्ठांच्या मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थी जे म्हणून काय तिथले माजी विद्यार्थी त्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना बोलावलं आणि त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केल्यानंतर त्यांच्या ज्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या स्वतः रामशेठ ठाकूर साहेबांनीसुद्धा तिथं मार्गदर्शन केलं अप्रतिम. म्हणजे आपल्यालाही भारावून सोडणारा, आपल्याही अंगावर शहरे निर्माण करणारा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर असेसुद्धा कार्यक्रम या ठिकाणी केले जात आहेत. तिथल्या स्पर्धा परीक्षा केंद्रानं अतुल्य अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे. मी वानगी दाखल ही उदाहरणं मी जिथं गेलो जिथं मला भावली ते सांगितले. आमचे सगळेच पदाधिकारी अधिकारी या मागच्या कार्यक्रमामध्ये जाऊन आलेले आहेत म्हणून आज आपण सगळेजण रयतेमध्ये ज्या ज्या शाखेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवणारे जे आमचे रयत सेवक आणि तिथले विद्यार्थी आहेत आपण सर्वजण त्यांचे टाळ्या वाजवून त्यांना मनापासून त्यांची दाद दिली पाहिजे अशा प्रकारची मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. दोन तीन गोष्टी याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मी बोलणार आहे. एक तर आपण अल्युमिनाय माजी विद्यार्थ्यांची संघटना अशा पद्धतीचं आपण
बऱ्याचपैकी बऱ्याच शाखांमध्ये कामकाज चालतं. मात्र आता आपल्याला तो शब्द बदलण्याची आवश्यकता आहे. आता अल्युमिनाय हा शब्द देशभरामध्ये जगभरामध्ये आता तो कॉईन झालेला आहे, तो आपल्याला पण कॉईन करावा लागेल, तो स्वीकारावा लागेल काळाच्या बरोबर बदलण्यासाठी. म्हणून असोसिएशन ऑफ अल्युमिनाइज अशा प्रकारचं काम आपण करतो आहोत आणि काही विविध कॉलेजमध्ये अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने हे काम होत आहे. आमच्या अल्युमिनाइजचा विचार केला तर मी माझे विद्यार्थी आहे, आमचे आजचे पाहुणे राजेंद्र जगदाळे साहेब सुद्धा अल्युमिनाय आहेत. आणि म्हणून एक असा विचार आला की प्रत्येक शाखा ज्या वर्षी स्थापन झाली त्या त्या वर्षापासूनचा जर का आपण रोलकॉल घेतला आणि त्या रोलकॉलमध्ये जेवढे काही आमचे माजी विद्यार्थी आहेत त्या सगळ्याचा डेटा जर का आम्ही कम्प्युटराईज करून कंपाईल केला तर आम्हाला कुठल्या कुठल्या गावातून किती माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, कुठल्या कुठल्या तालुक्यात किती विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठे किती शिक्षण घेतलं आहे, ते माहिती काढता येईल. एक स्प्रेडशीट बनवायला सांगितलेलं आहे, त्या स्प्रेडशीटच्या माध्यमातून आजचा जो माजी विद्यार्थी आहे ते कुठे कुठे काय काय करतो आहे, काही कदाचित कालोबश पण झाले असतील पण त्यांची सुद्धा माहिती की त्यांनी विविध पदांवर जाऊन उद्योग अशा प्रकारची भरारी कदाचित आपल्या शिक्षण संस्थेमधून जाऊन घेतलेली असेल, आपण त्याची दखल पण घेत नाही. म्हणून त्यांची पण दखल घेणं आणि आज जे कार्यरत असणारे अनेक मंडळी आहेत तर यांच्या या सगळ्यांना एकत्र करणं, त्या त्या शाखेमधून त्यांची अल्युमिना आहे, अनेक रयत शिक्षण संस्थेची अल्युमिना आहे, त्याच्यामधले जे काही टॉपला गेलेले आहेत ज्याने आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये अत्युच्च अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे, देशाच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी मोठे योगदान दिलेले आहे, अशा लोकांना एकत्रित करून सर्वच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना तर इथं आणून त्यांच्याशी हितपूस करणं शक्य नाही, परंतु ज्यांनी काही ना काही कमवलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि समाजासाठी त्यांनी काय काय दिलेलं आहे, स्वतःसाठी करणारी पुष्कळ आपल्याला भेटतील, तर समाजासाठी संस्थेसाठी देशासाठी ज्यांनी प्रचंड असं योगदान दिलेलं आहे आपल्या माजी विद्यार्थ्यांनी, यांचंसुद्धा एक आपल्या संस्था पातळीवर एक अल्युमिनाय असावं.